फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने रेट पिटिशन सिव्हिल नंबर 728/2015 अन्वये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी संबंधित सर्व यंत्रणांनी कराव्या अशी सूचना जिल्हाधिकारी मीना काळम यांनी दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी मीना काळम म्हणाले, फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असून यामध्ये विद्यार्थ्यांनी फटाके विकत घेऊ नयेत व ते वापरू नयेत. याबाबत शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रबोधन करावे. तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून फटाक्यांचा वापर न करण्याबाबत किंवा कमी वापराबाबत जनजागृती करावी. दिवाळी किंवा इतर सणावेळी जसे की सुपरपब, गुरुपरब अशावेळी फटाक्यांचा वापर स्ट्रिक्टली रात्री 8 ते रात्री 10 दरम्यानच करावा. ख्रिसमस व नवीन वर्षे यावेळी फटाक्यांचा 11:55 ते रात्री 12:30 या दरम्यानच व्हावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. संबंधित पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी फटाके या दिलेल्या वेळातच वाजवले जातील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होणार नाही याची खात्री करावी. कोणत्याही प्रकारे आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस स्टेशनच्या SHO किंवा पोलीस स्थानक प्रमुखास वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येऊन न्यायालयाचे निर्देशांचे उल्लंघन हा न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिवाळीपूर्वी 7 दिवस व दिवाळीनंतर 7 दिवस असे एकूण 14 दिवस फटाक्यांच्या दुष्परिणामाच्या अनुषंगाने हवेची गुणवत्ता तपासावी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अंबानी बिर्ला यांच्यासारख्या उद्योजकांना त्रास होतो म्हणूनच एका वाघिणीचा बळी घेण्यात आला अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. P1 या वाघिणीला गोळ्या घालून तिला ठार मारण्यात आले. ज्या भागामध्ये ती वाघीण आणि तिचे बछडे फिरत होते तो सगळा भाग हा डोलोमाइट आणि चुनखडी लाइमस्टोन यासाठी प्रसिद्ध होता. आणि 2012 साली अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने या ठिकाणी सिमेंट प्लांट काढण्यासाठी त्या ठिकाणी सरकारकडे अर्ज केला. 2012 साली अर्ज केला तेव्हाच्या आमच्या सरकारने हे सगळं प्रकरण केंद्र सरकारकडे पाठवलं आणि केंद्रातून असं सांगण्यात आलं की हा सगळा वनखात्याचा प्रदेश आहे आणि त्यामुळे त्याची योग्य त्या नियमानुसार कारवाई होणं आवश्यक आहे. वनाचे नियम तोडून कोणताही प्रकल्प करता येणार नाही. पण सरकार बदललं, मोदी साहेबांचं सरकार आलं. 2015 त्या परिसरातील 467 हेक्टर जमीन ही रिलायन्सच्या ताब्यात देण्यात आली. 2015 जमीन दिल्यानंतर त्या ठिकाणी ग्राइंडरचा प्लांट असणं आवश्यक होतं. तो प्लांट रिलायन्सकडे नव्हता. तो या आपल्या बुटीबोरीमध्ये MP बिर्ला ग्रुपच्या मालकीचा बुटीबोरीत प्लांट आहे आणि म्हणून शेवटी ही जमीन अंबानी ग्रुप अडचणीत आल्यानंतर या जमिनीचं हस्तांतर MP बिर्ला कंपनीकडे करायचं होतं. पण तो वादग्रस्त इश्यू झाला असता कारण सवलतीच्या दरात ही जमीन त्यांना मिळाली म्हणून सर्व कंपनीच्या कंपनीच देण्यात आली. जमीन हस्तांतराचा प्रश्न कळला आणि ज्यावेळी MP बिर्ला ग्रुपकडे ही कंपनी गेली त्यावेळी अधिकाऱ्यांना जंगलात जाता येईना कारण त्या ठिकाणी वाघाचा वावर होता आणि म्हणून त्या ठिकाणी सिमेंट प्लांटची उभारणी करण्यासाठी 467 हेक्टरवर जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी या वाघिणीची हत्या केली असेल असा आज महाराष्ट्रात आणि भारतातल्या वन्य पशूंच्याबद्दल जे हजारो प्राणी मित्र आहेत त्यांना वाटते. सरकारने थेट गोळ्या घालण्याऐवजी ट्रँक्युलायझर डार्ट मारून त्या वाघिणीला ताब्यात घेतलं असतं विशुद्ध करून. आणि सांगली शहरातील सह्याद्री नगर परिसरात रस्त्याच्या कामावरून नगरसेवक, त्याचे समर्थक आणि नागरिकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी JCB अडवून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार झाल्याचे सांगण्यात आले.
चुनाकुपोट रस्ता हा आमच्या परिसरातील सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे. गेले कित्येक वर्ष इथले सगळे नागरिक मिळून ही केस लढत आहेत व त्यांनी आतापर्यंत जे निकाल लावून आणलेले आहेत त्यावर प्रत्येक वेळी इथले जे जागा मालक तथाकथित जागा मालक आहेत ते चॅलेंज करत आहेत. हा रस्ता माझी आई नगरसेविका असताना रुपये 12 ते 14 लाख रुपये मी मंजूर करून घेऊन पहिला मुर्मीकरण करताना सुद्धा इथं झोपड्या होत्या ते अतिक्रमण काढण्यासाठी मला उपोषणला बसावं लागलं. आमरण उपोषणचा 3 दिवसाचा माझ्या इशाऱ्यानंतर 3 दिवस आमरण उपोषणानंतर प्रशासन जागा झालं होतं. इथल्या झोपड्या काढल्या तिथल्या लोकांनी लढलेल्या प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायची आमची पहिल्यापासून भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी सभापती झाल्यानंतर जे काय महापालिकेत 24 कोटीचे रस्ते माननीय अरुणबाईंनी मंजूर केले त्याच्यामध्ये हा 1 कोटी 43 लाखाचा रस्ता सुद्धा मी मंजूर करून घेतलेला होता. कामही चालू झालं मात्र पुन्हा तथाकथित मालक म्हणून घोषित करणार आणि स्वतःला त्यांनी याच्यावर स्टे घेतला. महापालिकेनं ती केस लढली त्याला इथल्या नागरिकांनीही कागदपत्र दिली मीही कागदपत्र दिली आणि त्या सगळ्या जोरावर महापालिका जिंकते असं वाटल्यावर त्या लोकांनी ती केस विड्रॉल करून घेतली. पुन्हा ते रस्त्याचं काम चालू आज होणार होतं 2-3 दिवस झालं याची सगळी तयारी मी करत होतो. महापालिका प्रशासनाखंड त्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस द्यायचं काम सुद्धा केलं सगळं केलं आणि काम चालू होताना पुन्हा त्या लोकांनी हे काम बंद पाडायचा उद्योग इथं केला मात्र पोलीस प्रशासन वेळीच धावलं त्यांना सगळे निकालपत्र दाखवले व पोलिसांनी त्यानुसार तुम्ही कोर्टाचा निकाल आणा त्याशिवाय काम थांबवता येणार नाही असं सांगितलं. त्या दृष्टिकोनातून हे काम चालू झालंय. मला माहीत आहे पुन्हा यात काहीतरी विघ्न आणायची लोक प्रयत्न करतील. आमचा प्रयत्न असेल सुट्टीच्या काळात लवकरात हे काम पूर्ण करावं आणि जे तथाकथित मालक आहेत त्यांना माझी विनंती असेल की तुम्ही 100% तुमच्या बाजून जर निकाल लागला तर महापालिका तुम्हाला मदत करेल मात्र जर महापालिकेच्या बाजून निकाल लागला तर कृपा करून कायदा हातात घेऊ नका याच्यामध्ये पडू नका. हा रस्ता ह्या परिसरातील श्वास आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही सगळे यासाठी झटतोय. डी मोरया गँगची दहशत निर्माण करण्यासाठी गुंड गणेश माळगीच्या खुनाचा कट रचणाऱ्या सांगलीतील माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी वय 50 राहणार हनुमाननगर याच्यासह 8 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार अर्थात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राजू गवळीसह गँगचा म्होरक्या धनंजय संजय गवळी वय 22 सचिन उर्फ संतोष संजय गवळी वय 20 दोघे राहणार हनुमाननगर पंकज चन्नाप्पा वाघमारे वय 21 आदर्श रमेश मोहिते वय 21 राहणार दोघे रामकृष्ण परमहंस सोसायटी गणेश परगोंडा हत्तीकर वय 28 राहणार विठ्ठलनगर प्रशांत संजय गवळी वय 25 हनुमाननगर राहुल पूर्ण नाव माहीत नाही अशी त्या 8 जणांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गेल्या महिन्यात 2 राजकीय पदाधिकारी असलेल्या टोळ्यांवर कारवाईचा दणका दिल्याने राजकीय लागेबांधे असणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दण आणले आहेत. अधिक माहिती अशी की शहरातील वारणाली 100 फुटी रोड हनुमाननगर गुलमोर कॉलनी जुनी धामणी रोड अशा विविध ठिकाणी डी मोरया गँग सक्रिय होती. धनंजय गवळी हा गँगचा म्होरक्या आहे. 3 वर्षात गँगमधील सर्वांनी दहशत निर्माण करण्यासाठी 7 गंभीर गुन्हे केले आहेत. 3 महिन्यांपूर्वी धनंजय गवळी आणि गुंड गणेश बसाप्पा माळगे यांच्यात वाद झाला होता. हा वाद तसाच धुमसत राहिला होता. त्यानंतर गँगची दहशत माजवणे आणि वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी माळगेच्या खुनाचा कट रचला. त्यानंतर गणेशला गवळी याच्याकडे बोलावण्यात आले. त्यावेळी गणेशसोबत 2 मित्र होते. गवळी याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी गवळीसह 7 जणांनी गणेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाट टोकायला गेल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. रक्त बांबाळा अवस्थेत गणेश धावत सुटला. त्यावेळी हनुमाननगरच्या चौकात तो पडला. त्यावेळीही त्याच्या डोक्यात दगड घालण्यात आला. डोक्यावर हातावर गंभीर इजा झाल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर धनंजय गवळीसह साऱ्यांना पोलिसांनी अटक केली. चौकशीनंतर राजू गवळी यांनी खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गवळीला अटक. सांगली शहरातील आमराईमध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांना डासांचा फार त्रास होत होता. या नागरिकांनी विरोधी पक्षनेते उत्तम साकळकर यांच्याशी संपर्क साधून धोराची औषध फवारणी करून घेतली. तसेच यापुढे आठवड्यातून 2 वेळा संध्याकाळी औषध फवारी करण्याचा आदेश आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. दुष्काळाच्या वणव्याने मिरज पूर्व भागातील शेतकरी मेटाकुटीला आला असताना आता त्यात एक नवे संकट निर्माण झाले आहे. मिरज तालुक्यातील अनेक गावात आठवडाभरांपासून जनावरांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. कांचनपूर मानमोडी सांबरवाडी एरंडोली वेंकुचीवाडी खंडेराजुरी या परिसरात आठवडाभरात
20 अधिक जनावरे मरण पावली आहेत। आजाराचे नेमके कारण निश्चित होत नसल्याने शेतकरी हैरान झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे। गोठ्यातील धडधाकट जनावरं अवघ्या 3 ते 4 तासात मृत्यूपंथाला लागत आहे। तोंडातून लाळ स्त्रवते, जनावरं स्वतःभोवती फिरू लागते आणि काही वेळातच जमिनीवर पडते अशी लक्षणे आहेत। तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही निदान झालेले नाही। लाळगड, सर्पविष, बदा अशी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत। लाळेची लस टोचल्यानंतर जनावरे मरत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। संकरित गायी, म्हशी व रेड्यांचे या अज्ञात रोगाने बळी जात असल्याचे सांगण्यात येते। कांचनपूरमध्ये प्रल्हाद पाटील यांच्या 2 गायी कालपासून मरण पावल्या आहेत। सांबरवाडीत नंदू काटकर, कांचनपुरात कमलेश पाटील, व्यंकुचीवाडी येथे संदीप निकम यांची जनावरे मेली। गेल्या आठवड्याभरात टप्प्याटप्प्याने हे मृत्यू झाले आहेत। शेतकऱ्यांनी पशुवैद्यांकडून उपचार घेतल्यानंतर जनावरेही वाचले नाहीत। ऐन दिवाळीच्या तोंडावर संकट कोसळल्याने शेतकरी हैराण झाले आहेत। लाळ प्रतिबंधक लस टोचल्यानंतर काही वेळातच जनावरे मरू लागली आहेत। पशुवैद्यक विभागाने शवविच्छेदन करून मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट केले पाहिजे, जेणेकरून अन्य शेतकऱ्यांना योग्य उपचार घेता येतील अशी मागणी कांचनपूर येथील प्रल्हाद पाटील यांनी केली आहे। दरम्यान कांचनपुरात एका शेतकऱ्याने गोठ्यात फवारणी केल्याने विषबाधा होऊन जनावरे मेल्याची शक्यता आहे। मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही असे पशुवैद्यकीय डॉक्टर ढोके यांनी म्हटले आहे। पुणे शहर व परिसरात सोमवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून पुढील 1.5 तास मुसळधार पाऊस पडला। सकाळी 11 वाजण्यासुमारास अचानक काळे कुट्ट ढग दाटून आले व अर्ध्या तासाने टपोऱ्या थेंबांनी पावसाला सुरुवात झाली। सर्व पेटा, स्वारगेट, सिंहगड रोड, बिबेवाडी, सहकार नगर, कोंडवा, सातार रस्ता परिसर, शिवाजीनगर, टिळक रस्ता भागात पावसाचा जोर अधिक होता। ऐन दिवाळीत आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल झाले। पाण्याच्या लोंढ्यांमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली। अनेकांचे किल्ले, आकाशकंदील भिजल्याने नुकसान झाले। कोकणात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पुण्यात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले। पुढील 2-3 दिवस शहराच्या आणखी काही पावसाच्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी आत्महत्या केली आहे। स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे। इंदापूरमधील संसर येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। दरम्यान ही आत्महत्या आहे का आणि त्यामागे नेमकं कारण काय यासंबंधी पोलीस तपास करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या 5 दिवसांपूर्वी प्रदीप निंबाळकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता। माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांना अध्यक्षपद देण्यात आलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार कामगारांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून प्रदीप निंबाळकर तणावात होते। यावरून कारखान्यातील काही संचालकांचे कार्यकारी संचालकांशी मतभेद झाले होते। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घरातील वरच्या मजल्यावरून गोळी झाडली गेल्याचा आवाज आला होता। यावेळी कुटुंबियांनी जाऊन पाहिलं असतं प्रदीप निंबाळकर रक्ताच्या थरोळ्यात पडले होते। यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। बारामती परिसरात मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेला कृष्णा जाधव याचा दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। गाणं जोरात लावल्याच्या कारणावरून माढा तालुक्यात पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली। या मारहाणीनंतर रुग्णालयात दाखल केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। हत्याराचा धाक दाखवून रात्रीच्या वेळेस पन्हाळा, गगनबावडा, ज्योतिबा रोडवर वाहनधारकांना लुटणाऱ्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले। यामध्ये 2 सरायतसह 1 महाविद्यालयीन तरुणाचा समावेश आहे। त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यासह मोबाईल असा सुमारे 1.5 लाखांचा ऐवज जप्त केला आहे।
योगेश उर्फ गोपी राजेश गागडे वय 22, रियाज नबी तांबोळे वय 19 दोघे राहणार शिंगणापूर व सोहेल उर्फ जॉन्टी राजू मांगलेकर वय 22 राहणार कसबा गौडा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संपूर्ण राज्यासह परळी विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे दिवाळीचा संपूर्ण सण आपल्या मतदारसंघातील जनतेसोबत घालवणार आहेत. मंगळवारपासून 6 दिवस ते मतदारसंघातील दुष्काळी भागाची पाहणी करून शेतकरी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्यासोबतच दिवाळी फराळ करणार आहेत. निवडणुका जवळ आल्या की नरेंद्र मोदी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात, पण सत्तेत बसून बाबासाहेबांचे संविधान नष्ट करायचे उद्योग सुरू आहेत. 2019ची निवडणूक ही संविधान विरुद्ध मनुस्मृती असणार आहे असे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनुवादाचा पराभव करण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. महागाई, बेरोजगारी, आरक्षण, शेतीमालाच्या प्रश्नांबरोबर राफेल विमान घोटाळ्यासह भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचे टिकोजीराव नेते न्यायप्रविष्ट सिंचन प्रकरणात माझ्याबाबत उलटसुलट वक्तव्य करीत आहेत, लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला आहे. मंत्री गिरीश बापट, महादेव जानकर खोत आणि रावसाहेब दानवे यांचे मोदी लाटेमुळे फावले, अन्यथा माझ्यावर टीका करण्याची त्यांची काय औकात आहे असा सवाल त्यांनी केला.